निप्पाणीतील 40% कमिशन खाणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी पाठवा. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, निप्पाणीत काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ सभा. कर्नाटक जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीने अनेक घोटाळे केलेले आहेत. ऑपरेशन कमलच्या माध्यमातून अनेक राज्यातील सरकार उद्ध्वस्त करून सत्तेत येणारे कलंकित भाजप सरकारला हद्दपार करा. निप्पाणीतील 40% कमिशन घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी पाठवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केले. निप्पाणी मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारात मंगळवारी म्युन्सिपल हायस्कूल मैदानावर झालेल्या जाहीर सभेत सिद्धरामय्या बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे होते. व्यासपीठावर KPC कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. पुढे बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, कर्नाटक राज्यात भाजप सतत आल्यानंतर संपूर्णपणे भ्रष्टाचारात बुडलेला आहे. शेतकरी कष्टकरी गोरगरीब लोकांना जगणे असाय झालेले असून महागाई गगनाला भिडलेली आहे. यासाठी येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस सत्तेवर येणार असून काकासाहेब पाटील यांना निप्पाणीतील जनतेने भरघोस मतदान करून विधानसभेत पाठवण्यास सांगितले. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, निप्पाणी मतदारसंघामध्ये शाश्वत विकासाच्या कामातून कार्य केलेले असून येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपले अमूल्य मत देऊन सहकार्य करण्यास विषयी सांगितले. यावेळी आमदार प्रकाश हुक्केरी, KPC कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे आजी माजी जिल्हा पंचायत सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, हजारो काँग्रेस कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ನಿಮ್ಮನ್ನ ಉದ್ದೇಶಿ ಭಾಷಣ ಮಾಡಿದಾರ. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಹುತೇಕವಾಗಿ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲೇ ಜಾಸ್ತಿ ಮಾತನಾಡೋದು. ಇಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಬಿಟ್ಟು ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಮರಾಠಿ ಭಾಷೆಯಲ್ಲೇ ಮಾತನ ಮಾಡಿದ್ರು. ಆದ್ರೆ ನನಗೆ ಮರಾಠಿ ಬರಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿ ಮಾತಾಡಬೇಕು. May 10th ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಸಭೆಗೆ ಮತ್ತೆ ಚುನಾವಣೆ ಬಂದಿದೆ. ನೀವು ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ತಗೊಳ್ತಕ್ಕಂಥ ತೀರ್ಮಾನ ಬಹಳ ಪ್ರಾಮುಖ್ಯವಾದಂಥ ತೀರ್ಮಾನ ಆಗ್ತದೆ. ಕಾರಣ ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ರಾಜ್ಯ ಇವತ್ತು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಿಂದ ಮುಳುಗೋಗಿದೆ. ಕಳೆದ 4 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಕಳಂಕವನ್ನು ತಂದಿದ್ದಾರೆ. ಈ 4 ವರ್ಷಗಳಿಂದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಒಮ್ಮೆ ನೋಡಬೇಕು. ನೀವು ಏನಾದ್ರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದಾರ? ಅವರು ಕೊಟ್ಟ ಮಾತುಗಳನ್ನು ನಡೆಸಿದ್ದಾರ? ಇವರ ಕಷ್ಟಗಳಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರ? ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ
ತಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ತಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮುಂದಿನ 5 ವರ್ಷದವರೆಗೆ ಯಾರ ಕೈಗೆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ಈ ರಾಜ್ಯದ ಗೌರವವನ್ನು ಕಾಪಾಡ್ತಾರೆ ಈ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಕ್ಕಿಂತ ಕಳಕವನ್ನು ತೊಡೆದಾಕ್ತಾರೆ ಇದು ನೀವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿರತಕ್ಕಂತ ವಿಚಾರ ಕಳೆದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಈ ರಾಜ್ಯದ ಜನರು ಬಿಜೆಪಿಗೆ ಏನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ ಬರೀ 104 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಅವರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ 113 ಸ್ಥಾನಗಳು ಬೇಕು ನೂರ ನಾಲ್ಕು ಸ್ಥಾನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿ ಹದಿನಾಲ್ಕು ಜನ ಎಂಎಲ್ಎಗಳನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಿಂದ ಕೊಂಡುಕೊಂಡು 100 ಜನ ಎಂಎಲ್ಎಗಳನ್ನು ಜೆಡಿಎಸ್ ನಿಂದ ಕೊಂಡುಕೊಂಡು ಒಟ್ಟು 17 ಜನ ಶಾಸಕರನ್ನು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿ ಕೊಂಡುಕೊಂಡು ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಹಿಂಭಾಗಲಿಂದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದವರು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದವರು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪದ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದದ್ದೇ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದವರಿಂದ 2008 ಕೂಡ ಇವರಿಗೆ ಬಹುಮತ ಇರಲಿಲ್ಲ ಆಗಲೂ ಕೂಡ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿ ಬಹುಮತವನ್ನು ಗಿಟ್ಟಿಸಿಕೊಂಡರು ಮತ್ತೆ 2018 ಕೂಡ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿ ಅಂತಶೀ ಉಮೇದವರು ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಾ 15 ವರ್ಷ ಮೀ ಆಮದಾರ ಹೊತ್ತು 10 ವರ್ಷ ಆಮದಾರ ನಹತೋ तरी सुद्धा या नेत्यांनी आमच्यावर प्रेम कमी कधीही कमी केलं नाही आम्ही जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता सिद्धरामय्या साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेली आहे सिद्धरामय्या सरकारला एक काळ असा सुवर्ण युग कर्नाटकामध्ये ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं युग सिद्धरामय्या साहेबांनी या ठिकाणी आणलं सतीश अण्णा जारकीहोळी वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत आणि दीनदलितांच्या शोषितांच्या पीडितांच्या सगळ्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आज माझ्या अगोदर बोललेल्या वक्त्यांनी दोन्ही विरोधी पक्षावर भरपूर टीका केलेली आहे त्यामुळे मला त्यांच्यावर टीका करायची इच्छा नाही 10 वर्ष आम्ही शाश्वत विकास 15 वर्ष जो केला तो कळमोडीचा करार असेल निपाणी मतदारसंघ राखीव राखणे असेल किंवा निपाणी तालुका होणे असेल ते सिद्धरामय्या साहेबांनी केलेलं आहे